शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते। नवरात्राचा पहिला दिवस आहे आणि हे जे देवीचं रूप आहे त्याच्यामध्ये पुण्याचं ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत दर्शनासाठी। आणि इथे माझ्याबरोबर आपण पाहता आहात की या भागाचे DCP सन्माननीय संदीप केल, त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातल्या आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या सगळ्या महिला पदाधिकारी इथे आलेले आहेत। आणि आम्ही आतमध्ये अगदी काही मिनटामध्ये दर्शन घेतलं की जेणेकरून भाविकांना त्रास होऊ नये आणि देवीला साडी त्याचबरोबर फुलं श्रीफळ सगळं अर्पण केलेलं आहे। खास करून महाराष्ट्रातल्या महिला आणि मुली सुरक्षित राहाव्यात, मग त्या कुटुंबामध्ये असो किंवा शिक्षणात शैक्षणिक संस्थांमध्ये असो किंवा कामाच्या ठिकाणी असो, या दृष्टिकोनातून पुरुष आणि स्त्रिया दोघांनी मिळून महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी आणि विकासासाठी काम व्हावं अशा प्रकारची प्रार्थना आम्ही केली। त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे जे सरकार चालू आहे त्यांच्या हातून शेतकऱ्यांना, महिलांना, विद्यार्थ्यांना, युवकांना, त्याचबरोबर आरक्षणाचे प्रश्न, सगळ्या समाजाला न्याय मिळेल असे सुटावे अशा प्रकारची आम्ही प्रार्थना केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो स्त्री शक्ती बंधन विधेयक जे आणलेलं आहे त्याच्याबद्दल पण आम्ही खास त्यांचे आभार मानलेले आहेत। आणि आदिशक्तीने स्त्रियांना उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी अशाच प्रकारनी काम करावं म्हणून नारी चेतना ही मोहीम मी आजपासून हाती घेतलेली आहे। ताई, अजून एक, ज्या प्रकारे आता संसदेत महिलांचं प्रमाण वाढणार आहे आरक्षणामुळं, ते बघता देवीकडे काय तुम्ही मागितलंय? येणाऱ्या काळात राजकारणामध्ये महिलांचं प्रमाण वाढावं या दृष्टीने काय सांगता तुम्ही आणि आजच्या दिवशी काय आव्हान करतात? मुळामध्ये असं आहे की 2030 पर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये 50% महिला असाव्या असं संयुक्त राष्ट्रसंघाने सांगितलेलं आहे। मग क्रीडा क्षेत्रात आपण बघतोय की महिलांनी कितीतरी जास्त प्रगती केलेली आहे, त्याचबरोबर उच्च शिक्षणात महिला पुढे जात आहेत, विद्यार्थिनींना नंबर जास्तीचे मिळत आहेत, पहिल्या येणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या जास्त आहे। पण असं जरी असलं तरी सुद्धा अडथळे करणारे किंवा अपप्रवृत्ती बऱ्याचशा चांगल्या काम करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला विरोध करणारे लोक असतात, समाजात तेढ वाढवली जाते, दहशतवादाचा धोका आहे, काही ठिकाणी युद्ध चाललेली आहेत। या पार्श्वभूमीवरती आम्हाला असं वाटतं की सगळीकडे शांतता आणि विकास, समानता आणि मैत्री याचं कार्य व्हावं अशी आमची